ये बाबा मला आपटताना येणार आता झाली नळी रिकामी अजिबात राहता कामा नाही वैष्णवीचं तर बोलायला जाऊच नका कारण की समुद्र तर इथे असा जवळ आहे त्याच्यामुळे मासे ताजे असणारच हा असा घ्यायचा आणि हा अख्खीच्या अख्खी कोळंबी आली पाहिजे घासामध्ये अख्खीच्या अख्खी कोळंबी कोळंबी इतकी छान आहे ना आणि इतकी त्याची चव इतकी टेम्पटिंग इतकी टेस्टी आहे ना तशी कोळंबी जिभेवर अशी मस्त विरघळते. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि द क्रेझी फूडी रंजिता. मी आता आली आहे अलिबागमध्ये. दुपारची जेवणाची वेळ झाली आहे म्हटलं कुठेतरी मस्त छान जेवायला गेलं पाहिजे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की फुलोरामध्ये जा, तर मी तिथे गेल्यानंतर थोडीशी गर्दी होती आणि थोडंसं वेटिंग होतं त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागणार होता आणि तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे थांबायला. तर मी त्यांनाच विचारलं की दुसरीकडे कुठे अजून छान आहे का जसं मला थोडंसं लवकर मिळेल जेवण. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं सेम मॅनेजमेंट पतंग फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आहे, तर तुम्ही तिथे जा, तुम्हाला सेम टेस्ट मिळेल. सो मग मी पतंगमध्ये आलेली आहे. सो आता मध्ये जाऊया आणि पाहूया इथे काय मिळतं आणि इकडची स्पेशालिटी वगैरे सगळंच सगळं. चला या या. नमस्कार. कसे आहात? इकडचा हा ऍड्रेस काय आहे? ते श्रीबाग रेवदंडा रोड आहे. श्रीबाग टू. अच्छा, ते केशवशेठ तिकडे आहे, केशव पुजारी साहेब. अच्छा, ते सग. नमस्कार. कसे आहात? नमस्कार. हे पतंग हॉटेलचे मालक आहेत, पतंग फुलोरा लिलायक. त्यांचं नाव केशव पुजारी आहे आणि कित्येक वर्ष हे रेस्टॉरंट त्यांचेच आहे. मी सांभाळतात त्यांचं. नॉनव्हेज स्पेशल आहे का आपला? अच्छा, लंच मध्ये तुम्हाला फिश थाळी वगैरे भेटेल. अच्छा, फिश थाळी वगैरे सगळं आहे लंच मध्ये. जसं मालवणी आहे त्याच्यामध्ये. अच्छा, आणि एकदम ट्रेडिशनल पद्धतीची घरगुती पद्धती जसं असेल तसंच तुम्हाला फिश भेटेल. आंबोळी गावणे. अच्छा, आंबोळी गावणे कोंबडीवाडे पण आहे. पतंग फॅमिली रेस्टॉरंटच्या मी आता किचन मध्ये आहे आणि भाऊ आहे. हो, आता काय बनवणार आहात? बोंबील फ्राय बनवणार आहोत. अच्छा, बोंबील फ्राय. आता इथे काय बनवताय? प्रॉन्स मसाला फ्राय. ओके. मोठ्या साईजचा पापलेट आहे. एका भीतीत माझे एक मीठ पूर्ण आहे. तर आता आपण पापलेट फ्राय बघणार आहोत. हे मॅरिनेशन कधी करून ठेवता? ते 15-20 मिनिटाचे पहिले ते मॅरिनेट करून ठेवतो. आता आतमपर्यंत मसाला ते वय बरोबर मुरतो. इतका छान सुगंध येतोय ना माशांचा आणि या छान छान पदार्थांचा की काय सांगू. आता तुम्हाला असं वाटलं असेल ना रंजिता, एवढं सगळं तू एकटी संपवणार आहेस? अजिबात नाही, माझ्या सोबत अजून आहेत. आता तुम्हाला दाखवते माझ्या टेबलावरती कोणते कोणते पदार्थ आहेत ते. चला, ही आहे सुरमई थाळी. सुरमई थाळीमध्ये ग्रेव्ही आहे सुरमईची, सुरमई फ्राय आहे, राईस आहे, नाचणीची भाकरी, सोल कढी आणि एक शाकाहारी भाजी. आणि सेम चिकन थाळीमध्ये वडे आहे, राईस आहे, चिकन ग्रेव्ही, सुकं चिकन, भाजी वेज आणि सोल कढी. पापलेट मसाला फ्राय, प्रॉन्स मसाला फ्राय, घावणे आणि इकडची स्पेशल चटणी पण आहे बरं काही. आणि ऑफकोर्स रंजिता, तुझ्या टेबलावरती जर मटण आहे तर मटणामध्ये नळी असलीच पाहिजे. सो इथे मला अशी छान मस्त ती नळी वरती दिसते आणि मला बोलते रंजिता तू मला उचल. सो हे बघा, हे आहे काळं मटण. हा, काय छान दिसते, काय तर्री आहे, काय मसाले आहेत, तोंडाला पाणी सुटते आणि एकदम असं टिमटिंग दिसतंय ते काळं मटण. इथे आहे प्रॉन्स मसाला फ्राय, कुरकुरीत असे बोंबील फ्राय, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी. आणि मागे पहा गर्दी पण झालेली आहे. बरं झालं मी इथे तरी लवकर लवकर आले ते.
कोळंबी इतकी छान आहे ना आणि इतकी त्याची चव इतकी टेम्पटिंग इतकी टेस्टी आहे ना, तशी कोळंबी जिभेवर अशी मस्त विरघळते. हा बोंबील मला बोलवत आहे आणि हा बोंबील पहा काय मस्त आहे बघा. वा मी हे जी कोळंबी फ्राय आहे ना ते मी आंबोळी सोबत खाणार आहे. आंबोळी नाही घावण. बघा किती पातळ आणि मस्त असा जाळीदार हा घावण आहे. हा असा घ्यायचा आणि हा अख्खीच्या अख्खी कोळंबी आली पाहिजे घासामध्ये, अख्खीच्या अख्खी कोळंबी तर त्याला मजा आहे. कढीपत्त्याचा आणि जो मसाल्यांचा जे टेस्ट आहे ना ती इतकी छान लागते ना मला ना. स्पेशली जी ग्रेव्ही आहे ना ही खूप जास्त आवडली आणि बरेच जण आहेत की जेवतानाही पदार्थातला जो कोकम असतो ना तो बाजूला करतात, पण ना मला हा म्हणजे कोळंबी मसाला किंवा कोणताही पदार्थ बनवा त्याच्यामध्ये हा जो कोकम असतो तो खूप जास्त आवडतो. हा मटन बुला रहा है, सीटी बजा रहा है. मटण बोलवते मला आणि मटणातली स्पेशली नळी बोलवते. काळं मटण इतकं टेम्पटिंग दिसतंय ना काय सांगू तुम्हाला, एक नंबर इतकं छान आहे. ओहो हो हो वा 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 मटणामध्ये मला तर नळी पण मिळालेली आहे. यम 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 ये बाबा मला आपटताना येणार ना. नवलेश माझा अस्त्र विसरून आलेला आहे. जरा हा नवलेश ना ताई नेहमी विसरतो बघा. आता आणला 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 अवजार मिळालेला आहे माझ्या नळीचा. आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलेलो होतो तेव्हा आपल्या सबस्क्रायबर ताई तर त्यांनी मला हे दिलं होतं आणि सांगितलं तू नळी खातेस तेव्हा मला खूप आवडतेस तर तुला जास्त कष्ट होऊ नयेत नळी खाताना, म्हणून मी तुला हे अवजार देते आहे. वा आता झाली नळी रिकामी. अजिबात राहता कामा नाही. हा संपला संपला टाकू. हे बघा संपलेली आहे नळी पूर्ण. वाचणीची भाकरी अशी आहे बघा, अशी एका बोटाने तुटते एवढी सॉफ्ट आहे. मग अशी जे केशव काका भेटलेली ना आपल्याला त्यांना विचारायला पाहिजे कसं बनवतात ते. पण तुम्हाला बनवून दाखवी ना विचारूया पण विचारता नाही जाते. विचारीन मी त्यांना आणि काळजी नका करू. एवढं सगळं काय मला नाही संपणार आहे. एवढं सगळं संपवण्यासाठी आहे माझी टीम, वाट बघते. तू मुठो फिर हम ताव मारताय. नमस्कार. खूप छान आहे, अप्रतिम. मला खाऊनच मजा आलेली आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे. अच्छा तुमच्या मुलीने केले हे सगळे? अरे वा त्यांची आर्ट खूपच छान आहे आणि इतकं सुंदर केलं आहे सगळं इंटिरियर वगैरे मला खूप आवडलं. अच्छा आईस्क्रीम पण आहे म्हणजे तिखट तर आहेच, मासे पण आहे, मटन पण आहे, चिकन पण आहे आणि होममेड आईस्क्रीम पण आहे. आता ह्याच्यातलं मला काय शिकवणार तुम्ही? चालेल चालेल नक्की शिकायला पाहिजे. मासे ताजे आहेत, चवीला सांगायला गेलं तर 10 out of 10 इतकं छान आहे आणि काळं मटण एक नंबर आहे. तुम्हाला कसं कळालं माझ्या नळी आवडते ती? कोल्हापूरला गेले. अच्छा ते व्हिडिओ बघितले म्हणून कळाला. म्हणलं आता तुम्ही मटण ऑर्डर केलं मग त्याच्यामध्ये एखादी नळी तरी टाकून दिलीच पाहिजे. थँक यू सो मच. थँक यू. आ ब्रह्मानंदी लागली ताळी अशी ही सोलकडी आहे. आता लगेच नाही पिणार मी सोलकडी नाही तर मला एवढं छान छान पदार्थ खाता नाही येणार. एंडिंगला सगळी संपवणार. ढेकर आली बघा थोडं थोडं जर टेस्ट केलं तरी. पापलेट पापलेट ना जेव्हा फ्राय होत होतं ना तेव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं इतकं छान त्याच्यावरती मस्त. आणि ना लसूण कुठून टाकला होता त्याच्यावरती? आहा स्पेशली जे मसाले आहेत ना ते खूप चविष्ट आहेत. म्हणजे ही अशी टेस्ट जी आहे ना ती मी दुसरीकडे नाही खाल्लेली आहे. वैष्णवचं तर बोलायला जाऊच नका कारण की समुद्र तर इथे असा जवळ आहे त्याच्यामुळे मासे ताजे असणारच. चटणी एक चटणी मगाशी टेस्ट केली
याच्यासोबत दुसरी चटणी पण थोडीशी टेस्ट करते. काय चटणी आहे, खूप छान आहे. हे बघा ते अस्सी घेऊन म्हणजे मासे खायला आली आहे पण यांच्याकडचे सगळेच पदार्थ छान आहेत. आणि मागे तो चुटचुट चालू आहे ना, आपण जर त्यांना विचारूया त्यांना कसे वाटले पदार्थ ते. अच्छा स्टार्टर तुमचं चालू झालंय का? स्टार्टर संपलं, कसं वाटलं? ऍक्च्युली तुमचा ना आवाज मी ऐकला की स्टार्टरने स्पोर्ट भरत चाललेला आहे. आता जेवणार कोण? अच्छा तुम्ही इकडचेच आहात, काय म्हणताय? मग तुम्ही गेस्ट आलेत, गेस्ट ना दाखवायला. पतंग इज बेस्ट. येस, पतंग इज बेस्ट. वा क्या बात है. दर आठवड्याला आम्ही असतो इथे. अच्छा दर आठवड्याला, क्या बात है. आजी आवडलं का जेवण? आवडलं खाल्लेलं तू? आवडलं आवडलं, चांगलं ते. टेस्ट बद्दल काय म्हणाल? गेले कित्येक वर्ष आम्ही पतंगामध्ये येतो. टेस्ट इज बेस्ट, क्वालिटी अँड क्वांटिटी. यासाठी पतंग हॉटेल अलिबाग मधलं फेमसच आहे. आम्ही फ्रेंड सर्कल असो, मित्रमंडळ, आम्ही भिशी, बऱ्याच गोष्टी आम्ही पतंगामध्ये करतो. खूप हॉटेल्स आहेत, त्यांना काय आम्हाला हे करत नाही. पतंग इज बेस्ट. क्या बात, थँक्यू. म्हणजे मी माझी चॉईस चांगली आहे. पापलेट पण संपवलं मी. नमस्कार. आवडलं जेवण? आवडलं नाही नका बोलू. काय काय आवडलं, इतके पदार्थ सगळे छान आहेत. आणि स्पेशली मासे, हे काळं मटण खूपच छान लागलं. ही प्रॉन्स मसाला फ्राय, बोंबील फ्राय छान आहेत. पण ना मी स्पेशली तुम्हाला सगळ्यांना सांगेन, तुम्ही ना प्रॉन्स मसाला फ्राय आणि काळं मटण आणि पॉम्पलेट तवा फ्राय आणि हे कोळंबी तवा फ्राय ना नक्की मागवा. तुम्हाला इतकं आवडेल ना का तुम्ही म्हणतील रंजिता काय सांगितलंस यार तू, जागा काय सांगितलीस मला, एक नंबर आहे. अच्छा इकडचा ऍड्रेस सांगा ना परत एकदा. श्रीबाग 2 आदित्य सोसायटी, रेवदंड रोड. अलिबाग. अच्छा आणि मला प्राइस सांगाल का, चिकन थाळीची प्राइस किती आहे? 280 चिकन थाळी आहे, 460 पॉम्पलेट थाळी आहे. अच्छा आणि पॉम्पलेट अख्खा मसाला फ्राय? पॉम्पलेट साइज वरती डिपेंड आहे, तुम्ही छोटी पाहिजे तर छोटीचे ते प्रमाणे देतो. मार्केट रेट कसं असतं ते प्रमाणे रेट देतो. जास्त मोठा हे नाही करत. अच्छा पण तुमचे रेट मला असे रिझनेबल वाटले, खूप असे जास्त नाही आहे. मी जेव्हा बाहेर आले आणि असं ॲम्ब्युलन्स वगैरे पाहिला मग मला असं वाटलं की रेट पण असे असे छानच असतील. पण रेटच्या मानाने असं बघायला गेलं तर टुरिस्ट कस्टमर असतो, पैसे जास्त काही असं काही लोकल वरती आपण डिपेंड असतो. किती वर्ष झाली पतंगला? 33 वर्ष झाली. 33 वर्ष जुनं आहे. आणि हे आगरी मटण ह्याची काय आहे प्राइस? ते 580. 580 आणि भरपूर क्वांटिटी आहे. हा भरपूर क्वांटिटी. अच्छा तुम्हाला नक्की यायचंय. आणि तुम्हाला याच्यामधला कोणता पदार्थ आवडलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगायचं. जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा मला इंस्टाग्रामला एक छानसा फोटो काढून पाठवा, ठीक आहे? फक्त छानसा. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. आणि मी आता तुम्हाला काय काय सांगू की कोळंबी मला परत बोलवते, इतकी आवडली आहे मला कोळंबी. कोळंबी काय सगळेच पदार्थ खूप छान आहेत आणि सगळेजण आता माझी वाट पाहत आहेत. तर मंडळी आता मला टाटा करायची वेळ आलेली आहे, तर मी इथं छान छान पदार्थ गरम गरम असतानाच खाऊन घेते. आणि त्याच्यानंतर पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय. अरे थांब 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 थांब, जेवण संपलं तर माझी आईस्क्रीम आली. ए होममेड आईस्क्रीम असते ना तशी, ही आईस्क्रीम खाताना मला असं वाटतं अशी चाय आपण खातो ना तो फील येतो जिभेवर. फायनल टच दिलाच पाहिजे बरोबर. इथे आलात ना, जेवलात ना की त्यानंतर असं ही आईस्क्रीम खाऊन फायनल टच द्या, जाऊन भारी वाटेल. चला बाय.